मध्ये आपले सर्वांचे स्वागत। शाळां पाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालय ही सुरू झाले आहेत। कोरोनाचे नियम पाळून तब्बल 1.5 वर्षांनी महाविद्यालय सुरू झाल्याने कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांची उपस्थिती जाणू लागली। विद्यार्थ्यांच्या 50% उपस्थितीसह ऑफलाईन शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये काहीसा आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे। एकूणच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारने महाविद्यालयांसाठी कोणते नियम बंधनकारक केले आहेत हे आपण पाहणार आहोत। शाळां पाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालय सुरू झाली आहेत। कोरोनाचे नियम पाळून तब्बल 1.5 वर्षांनी महाविद्यालय सुरू झाले आहेत। कोणते नियम आखून देण्यात आले आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक। 50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू करण्यास अनुमती। लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार। ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशांसाठी वेगळी नियमावली करण्यात आली। लसीकरण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोहीम राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या। कॉलेजमध्ये येणं शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्थाही करण्यात आली। कोरोनाची नियमावली पाळणारी वसतिगृह लवकरच सुरू होणार। शाळांपाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालय सुरू झाली आहेत। 50% उपस्थितीसह ऑफलाईन शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। दरम्यान कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसण्याची परवानगीही देण्यात आली आहे। तब्बल 1.5 वर्षांनी महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। राज्यातली महाविद्यालय अखेर सुरू झालेली आहेत। कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे। 50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे। लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशांसाठी वेगळी नियमावलीही करण्यात आली आहे। लसीकरण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। कॉलेजमध्ये येणं शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे। कोरोनाची नियमावली पाळणारी वसतिगृह लवकरच सुरू होणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, शाळांपाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालय सुरू झालेले आहे, विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे आनंद पाहायला मिळतोय? हा निरग, कोरोनानंतर राज्यातल्या शाळा आणि आता महाविद्यालय सुरू होत आहेत। तुम्ही बघू शकता की 1.5 वर्षानंतर आता हे महाविद्यालय सुरू होत आहेत। आता आपण दादर येथील कीर्ती कॉलेज इकडे आहेत आणि आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशीच आपण बोलूया की आता 1.5 वर्षानंतर महाविद्यालय सुरू होत आहे, तुम्हाला कसं वाटतंय? 1.5 वर्षानंतर महाविद्यालय सुरू झालं ही खूप आनंदाची गोष्ट आहे। सगळ्यांना आता मजा करता येणार आहे कॉलेजमध्ये। सगळ्यांच्या शिक्षणाची जी वाट लागलेली ती आता खूप चांगलं होणार आहे। सगळं नीट सगळं समजणार आहे सगळ्यांना। तर मला तर हे खूप आवडलंय, सरकारचा निर्णय मला मान्य आहे। तसं आता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू होतं आणि आता ऑफलाईन पद्धतीने पण शिक्षण चालू होणार, आता तुम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये येऊन घेणार आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? सबसे पहले तो बहुत खुशी की बात है कि हमारे कॉलेजेस स्टार्ट हुए हैं, लेकिन क्योंकि जो ऑनलाइन पद्धति से हमारे पिछले 1.5 साल से क्लासेस चल रहे थे उसमें हमारी शिक्षा का स्तर बहुत ज़्यादा घट गया था, क्योंकि हम लोग घर पे बैठ करके कंसंट्रेट नहीं कर पाते उतना पढ़ाई में।
अब जाकर के कॉलेज चालू हुए, अब जाकर हम पुराने अपने दोस्तों से मिलेंगे और जो हमारी एक पद्धति रही है कॉलेज में पढ़ाई करने की वो पद्धति चालू होगी। अभी भी कुछ अवरोध हैं जैसे कि हमारे कैंटीन्स नहीं चालू है, अभी कैंटीन्स नॉर्मली चालू होते हैं तो हमारे लिए कॉलेज लाइफ में जो एक स्टॉप होता है वो कैंटीन की वजह से आ जाता है। फिर जो बहुत सारे दोस्त हैं जो जिनके कोविड डोजेस कंप्लीट नहीं हुए हैं तो वो कैसे आएंगे, उनको टिकट्स नहीं मिलता, ये अभी एक समस्या है। आता परत तुम्ही तुमच्या मित्रांना परत भेटणार आहे, परत तुमचा कॅम्पस रंगणार आहे, परत तुमचे कॅम्पसमध्ये मजा येणार आहे, कसं वाटतंय? एकूणच असं वाटतं की आपण एक 1.5 वर्षाच्या ब्रेक नंतर आपल्या सर्व मित्रांना, जुन्या मित्रांना असून दे, आमच्या शिक्षकांना असून दे, आम्ही भेटणार आहोत, तर त्याचा एक आनंद वेगळा आहे। तर तो आनंद असा शब्दांमध्ये नाही सांगू शकत आपण, पण तो आनंद तुम्ही आता बघतच असाल की सगळे शिक्षक वगैरे भेटून कसं आनंद साजरा करतोय। आणि एकूणच आता हे जे कोविडचं सीझन चालू आहे त्यामुळे आपण आपल्या आनंदांमध्ये थोडस एक काय म्हणू शकतो आपण की गॅप घेऊन, म्हणजे की सोशल डिस्टन्सिंग आणि त्या सर्व रूल्सचा आपण फॉलो करून आपण नीट आनंद साजरा करू। तसे तुमचे 2 वॅक्सिन पूर्ण झालेत का? 2 वॅक्सिन झालेल्या पूर्ण लोकांनाच कॉलेजमध्ये प्रवेश आहे आणि तसंच 18 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश आहे, तुम्हाला कसं वाटतं? ये बहुत खुशी की बात है कि हमारे जो भी स्टूडेंट्स के लिए अलाउ किया गया आने के लिए, बट फिर भी उसके लिए भी कुछ गवर्नमेंट ने करना चाहिए कि वैक्सीनेशन सेंटर कॉलेजेस में लगाए ताकि जिनके डोजेस कंप्लीट नहीं उनके डोजेस कंप्लीट हो और हमारे क्लासेस पूरे फुल फ्लेज में चालू थे। विद्यार्थी गवर्नमेंटला बोलले की तुम्ही वॅक्सिनेशन सेंटर कॉलेजमध्ये लावा, तसं आमचं वॅक्सिनेशन पूर्ण होईल। तसंच आपल्याबरोबर काही शिक्षक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, 1.5 वर्षानंतर आता महाविद्यालय सुरू होत आहेत, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय। जेव्हा शासनाचा निर्णय झाला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह बघायला मिळाला। आणि जेव्हा शासनाने हा निर्णय दिला आणि विद्यापीठाने देखील एक मीटिंग घेतली मॅडम आणि सगळ्या प्राचार्यांबरोबर, तेव्हा आम्ही एक आमची पॉलिसी कशी असणार आहे या संदर्भात आम्ही आमच्यामध्येच एक मीटिंग घेतली आणि 2-3 दिवसापासूनच आम्ही कामाला लागलो। सॅनिटायझेशनची प्रक्रिया सगळी सुरू झाली, आता कंप्लीट देखील झालेली आहे। प्रोटोकॉलची आम्ही एक नियमावली कॉलेजसाठी स्वतंत्रपणे तयार केली, कसे नियम असले पाहिजेल, काय असलं पाहिजे, डिसिप्लिनरी काय पद्धत आपण राबवली पाहिजे, या संदर्भात कालच आमची मीटिंग झाली, त्याचा आम्ही एक नियम तयार केलेले आहेत। आणि आजपासून 10 वाजता आता लेक्चर सुरू देखील होणार आहेत, फर्स्ट इयरचे मॅक्झिमम विद्यार्थी लेक्चरला येतील। आणि SY ची सध्या परीक्षा चालू आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आम्ही या ठिकाणी लेक्चर्स घेणार आहोत। ऑनलाईन देखील जे ज्यांचे काही लेक्चर्स राहिलेले आहेत TYचे स्पेशली, त्यांचे थोडे ऑनलाईन मोड, पण PGचे विद्यार्थी आहेत त्यांना आणि फर्स्ट इयर यांना आम्ही कॉलेजमध्ये बोलवलेलं आहे। आणि सायन्सचे विद्यार्थी आहेत ज्यांचे प्रॅक्टिकल्स आहेत ते प्रॅक्टिकल सुरू आम्ही केलेले आहेत आणि 10 वाजल्यानंतर लेक्चर सुरू होतील आजपासून। मॅडम, 1.5 वर्षानंतर तब्बल 1.5 वर्षानंतर महाविद्यालय सुरू होत आहेत, परत शिक्षक आणि विद्यार्थी परत भेटणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? ऑनलाईन पद्धतीच्या अनेक तोटे आहेत, फायदे पण आहेत अर्थात, पण तोटे पण जे आहेत त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद होत नाही, कितीही जरी म्हटलं तरी आपण विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊ शकत नाही। आता ती प्रोसेस चालू होईल, त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद वाटतोय, मुलांनाही खूप आनंद वाटतो आहे। आणि आम्ही आता आजपासून कॉलेज चालू करतोय, आत्ताच सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे ज्या विद्यापीठाच्या ज्या नियमावली आहेत त्या पूर्णपणे फॉलो करतो। मॅडम, टीचर्स आणि विद्यार्थ्यांचे वॅक्सिन पूर्ण झाले पाहिजेत, तसं काही विद्यार्थ्यांचे वॅक्सिनेशन पूर्ण झालेले नाही आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? शिक्षकांच्या जवळजवळ 95%च्या वरती शिक्षकांचे वॅक्सिनेशन पूर्ण झालेली आहे, पण विद्यार्थ्यांची मात्र एस्पेशली FY चे विद्यार्थी जे बहुतेक 18 वर्षाच्या खाली आहेत त्यांचा एकही डोस झालेला नाहीये। SY TYच्या मुलांचे पण साधारण 50% मुलांचे 2 डोस झालेत, पण बहुतेक मुलांचे पहिला डोस झालेला आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही आता काही NGOशी किंवा हॉस्पिटलशी संपर्क साधून आमच्या कॉलेजमध्ये वॅक्सिनेशन सेंटर चालू करण्याचा विचार करतो। मॅडम, आता म्हणजे लेक्चर्स कसे घेणार आहे, तसेच प्रॅक्टिकल पण तुम्ही कशा प्रकारे घेणार आहे, याबद्दल काय आढावा घेतला आहे? हो, आम्ही जेव्हा कुलगुरूंची मीटिंग झाली त्याच्यानंतर आम्ही इमिजिएटली गुगल फॉर्म्स तयार करून मुलांकडे पाठवले, तसेच शिक्षकांकडेही पाठवले आणि पूर्णपणे सर्वे केला। आणि त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की बहुतेक शिक्षकांचं वॅक्सिनेशन कम्प्लीट झालंय पण मुलांचं झालेलं नाहीये। तर आम्ही मुलांना ऑप्शन दिलंय ऑनलाईन आणि ऑफलाईन, कारण गव्हर्नमेंटने जरी 18 वर्षाच्या खालती मुलं असतील आणि वॅक्सिनेशन झालं नसेल त्यांना अलाव केले, ज्युनियर कॉलेज पण आमच्याकडे चालू आहे आणि त्या मुलांसाठी आम्ही आता वॅक्सिनेशनसाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतोय।
मला आनंद वाटतो आज विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही समोरासमोर भेटून बोलणं, पहिला ऑनलाईन पद्धतीने बोलत होते, डायरेक्ट ऑफलाईन पद्धतीने डायरेक्ट भेटणार आहे, तुम्हाला कसं वाटतं? खूप म्हणजे खूपच छान वाटतंय, त्याच्यात म्हणजे शब्दांच्या पलीकडे येते. तुम्ही बघू शकता की शिक्षकांना सुद्धा भरपूर आनंद झालेला आहे आणि ते त्यांना शब्द बोलण्याचं वाटत आहेत, कारण की दीड वर्ष तब्बल 1.5 वर्षानंतर हे महाविद्यालय सुरू होत आहेत, कारण की त्या अगोदर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने घरी शिक्षण घेत होते पण कुठेतरी नेटवर्क कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा, आणि आता हे डायरेक्ट शाळेमध्ये येऊन शिक्षकांबरोबर समोर शिक्षक धडे घेणार आहेत. धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. शान पाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालय सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता विद्यार्थी थेट शिक्षकांसोबत जाऊन शिक्षण घेणार आहेत, याचा आनंद त्यांनी आताच व्यक्त केलाय. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. तब्बल 1.5 वर्षांनी महाविद्यालय सुरू झाल्याने कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांची उपस्थिती जाणवू लागली. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 50% उपस्थितीसह ऑफलाईन शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे, शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण हे पाहायला मिळत आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाशिक वरून आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत. किरण, महाविद्यालय सुरू झालेले आहेत, विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे तिथला आनंद पाहायला मिळतोय? नीलम, खरं तर तब्बल 1.5 वर्षांनी आजपासून महाविद्यालय चालू झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच आजचा जो दिवस आहे तो आनंदाचा आपल्याला म्हणता येईल. खरं तर नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे अत्यंत प्रिकॉशन घेऊन सगळे उच्च महाविद्यालय हे आजपासून चालू करण्यात आलेलं आहे आणि 50% उपस्थितीनं हे सगळे महाविद्यालय चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. विद्यार्थ्यांना आतमध्ये जाताना विद्यार्थ्यांचं टेम्परेचर असेल अशा पद्धतीने सगळं चेक करूनच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात येत असल्याची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीची व्यवस्था जी आहे विद्यार्थ्यांसाठी ते महाविद्यालयाकडनं करण्यात आलेली आहे. जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत ते अद्याप नाशिकमध्ये किंवा महानगरामध्ये येऊ शकलेले नाही आहेत, खरं तर त्यांचे हॉस्टेलची व्यवस्था अजून करणं बाकी आहे, त्यामुळे हळूहळू जे महाविद्यालय आहे ते पूर्ण क्षमतेने चालू होतील अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो महाविद्यालय प्रशासनाला आहे. त्यामुळे एकूणच आजचा दिवस जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण तब्बल 1.5 वर्षांनी विद्यार्थी आज जे महाविद्यालयामध्ये आलेले आहेत त्यामुळे एकूणच जे प्राध्यापक असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांची एकमेकांची भेट होणार आहे आणि त्याच पद्धतीने आजपर्यंत ऑनलाईन शिक्षण चालू होता आजपासून विद्यार्थ्यांना ऑफलाईन जे आहे शिक्षण मिळण्याची सुद्धा व्यवस्था आजपासून चालू झालेली आहे आणि कोरोनाचा जर प्रादुर्भाव वाढला तर तो महाविद्यालय बंद करण्यात येईल अशाही पद्धतीचा एक निर्णय जो आहे तो कुठेतरी आरोग्य विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढता आता महाविद्यालय कशा पद्धतीने चालू राहतात ते बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईसह राज्यातील महाविद्यालय आजपासून सुरू होत आहेत. विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांना आता थेट महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घेता येणार आहे. राज्य सरकारने महाविद्यालयासाठी काही नियम हे आखून दिले आहेत.